मी बनवणार आहे संक्रांती स्पेशल भोगीची भाजी। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। भाजीला लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे। हे दाणे मी घेवड्या आणि पापडीच्या शेंगांचे घेतलेले आहेत। येथे मी पापडी, टॅमॅटो, घेवडा, फरसबी आणि गाजर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। ताजे हिरवे हरभरे, ताजे वाटाणे आणि तुरीच्या शेंगांचे दाणे, वांगं आणि बटाटा मी चिरून पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून काळे पडणार नाहीत। वाटण्यासाठी येते मी आले, लसूण, तीळ, अर्धी वाटी खोबरे आणि दोन कांदे घेतलेले आहेत, दोन चमचे लाल तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, एक चमचा पावभाजी मसाला आणि एक चमचा धने पावडर, कोथिंबीर। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे। आता यामध्ये मी दोन कांदे जे आपण चिरून घेतलेले होते ते मी यामध्ये घालून भाजून घेणार आहे। कांदे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदे आपले चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरे घालून घेतलेले आहे। आता यामध्ये मी भाजलेला कांदा घालून घेणार आहे। आता यामध्ये मी लसूण आणि आले घालून घेणार आहे। आता यामध्ये मी दोन चमचे तीळ घालून घेणार आहे आणि हे वाटण मी मिक्सरला वाटून घेणार आहे। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। यामध्ये मी पाच चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे। आता यामध्ये मी एक चमचा तीळ घालून घेणार आहे। जिरे आपले तडतडलेले आहेत। आता यामध्ये मी जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये मी घालून घेणार आहे। हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। हे वाटण आपलं चांगल्या प्रकारे परतवून झालेलं आहे। आता यामध्ये मी लाल तिखट, हळद, हिंग, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि धना पावडर घालून घेतलेलं आहे। आता हेही आपल्याला या वाटणाबरोबर परतवून घ्यायचं आहे। हे वाटण आपलं चांगल्या प्रकारे परतवून झालेलं आहे। आता यामध्ये मी सर्व आपल्या मिक्स भाज्या घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। ही भोगीची भाजी मी रस्सा भाजीसारखी करणार आहे जेणेकरून ही भाजी आपल्याला भाकरीसोबत खूपच छान लागते। आता या सर्व भाज्यांना वाटण लागेल अशा प्रकारे हे सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। अशा प्रकारे ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे जेणेकरून हे मीठ सर्व भाजीला लागले जाईल। दोन मिनटं स्लो गॅसवर या भाजीला मी झाकण लावून ठेवून देणार आहे। दोन मिनटं झालेले आहेत। आता या भाजीवरील मी झाकण बाजूला काढून ठेवणार आहे। ही भाजी आपण चमच्याच्या साहाय्याने थोडी परतवून घेऊया। आता या भाजीमध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे। तुम्हाला ही भाजी पातळ वाटत असेल पण ही भाजी शिजल्यानंतर दाटसर अशी होते, यातील पाणीही आटले जाते।
आपण या भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपली ही भाजी लवकर शिजली जाईल। आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे। आता या भाजीला मी झाकण लावून शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। ही पहा, ही आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे। सुगंधही खूप छान येत आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली पूर्णपणे शिजली गेलेली आहे। या बोगीच्या भाजीसोबत तुम्ही गरमागरम तीळ लावलेल्या भाकऱ्या खाऊ शकता। अशा प्रकारे ही संक्रांती स्पेशल भोगीची भाजी तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद।